नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंदरसूल ग्रामपंचायतीची काल प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अंदरसूल ग्रामपंचायतीच्या सरपंच विनीता सोनवणे यांनी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या 10% रकमेतून महिला सॅनिटरी नॅपकिन मशीन देण्यात आल्याची माहिती ग्रामसभेत दिली. या मशीनमुळे गावातील महिला आणि मुलींसाठी 5 रुपयात 2 नॅपकिन मिळणार आहेत. याचा गावातील महिलांनी व मुलींनी लाभ घ्यावा, यामुळे महिलांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल असे सरपंच यांनी सांगितले. आम्ही आज महिलांसाठी आरोग्य तो सोडवण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत महिला बालकल्याण जो आहे 10% निधी, त्यातून आम्ही महिलांसाठी आरोग्यासाठी जी काळजी घेतली जात नाही ती काळजी घेण्यासाठी किंवा महिलांना परवडत नाही त्यासाठी म्हणून आम्ही महिलांना सॅनिटरी नॅपकिनचं मशीन उपलब्ध, त्यासाठी महिलांना त्याचा नक्कीच फायदा होईल आणि महिलांनी त्याचा फायदा घ्यावा अशी मी सर्व अंदरसूलच्या ज्या महिला आहेत किंवा ज्या मुली आहेत त्यांना विनंती करते. आणि न्यूज 15 प्रतिनिधी